आणि आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय. कोपर्डीच्या निर्भयाला अखेर न्याय मिळालेला आहे. तीनही दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवण्यात आलेली आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय. काही क्षणापूर्वीच निकालाच्या वाचनाला सुरुवात झालेली होती. आरोपींचे वकील अजूनही कोर्ट परिसरामध्ये पोहोचलेले नाही आहेत. मात्र आता महत्त्वाची आणि मोठी बातमी, अखेर निर्भयाला न्याय मिळालेला आहे. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तीनही आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवण्यात आलेली आहे. सर्वात मोठी बातमी आहे. महाराष्ट्र ज्याची वाट पाहत होता ती ही बातमी, ज्यासाठी जितेंद्र शिंदे त्याच्यासह इतर जे दोन आरोपी आहेत, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे, या तीनही आरोपींना न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. अवघ्या महाराष्ट्र, अवघ्या महाराष्ट्रातून एकच प्रतिक्रिया उमटत होती, नगरच्या निर्भयाला न्याय मिळावा, नगरच्या त्या तीन नराधमांना मृत्यूदंडच ठोठवण्यात यावा. अखेर महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झालेली आहे, जी इच्छा व्यक्त करण्यात होती. सातत्यानं कोपर्डीतल्या निर्भयाला न्याय मिळालेला आहे. तीनही नराधमांना अखेर फाशीची शिक्षा जाहीर झालेली आहे. नीलम गोरे आहेत आपल्या सोबत. नीलमताई, म्हणजे सर्वांचा हा एकच आवाज होता, जनतेचा हा एकच आवाज होता की कोपर्डीच्या निर्भयाला न्याय मिळाला पाहिजे आणि दोषींना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि थोडस थांबवतो, आपण थेट जाऊया नगरच्या न्यायालयात, जिथे अमोल कवीटकर आहेत, आपले पुण्याचे ब्युरो चीफ. अमोल, आत्ताच जी बातमी जय महाराष्ट्रनं ब्रेक केली आहे, ती बातमी जिची महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता, नेमकं काय घडलेलं, न्यायाधीशाने काय सांगितलेलं आहे? फाशीची शिक्षा जी आहे ती सुनावण्यात आलेली होती. अवघ्या महाराष्ट्राची इच्छा होती, ती इच्छा आता न्यायालयीन पातळीवर सुद्धा पूर्ण झालेली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे एक समाधान व्यक्त केलं जातं, इतक्या निर्घुणपणे ही घटना घडलेली होती. आणि त्यानंतर हा निकाल स्वागत आहे आपल्या सोबत. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आहेत, काय नेमकं सांगाल तुम्ही या निकालाबद्दल? आजचा जो निकाल आहे तो महत्वपूर्ण निकाल आहे. या निकालासाठी संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा. अमोल, अमोल थोडस महाराष्ट्राला आता प्रतिक्रिया थोड्या वेळाने ऐकायच्या. आधी आपल्याला नेमकं न्यायालयाच्या आवारात काय चाललंय, न्यायालयात काय चाललंय ते सांगायचं आहे. जितेंद्र शिंदे, संतोष भवान, नितीन भैलुमे, तीन नराधम, नगरच्या तीनही नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवण्यात आलेली आहे. सुशील थोरात, नगरचे जिल्हा प्रतिनिधी जय महाराष्ट्रचे, त्यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार आतापर्यंत जी शिक्षा जाहीर झालेली आहे ती फक्त आणि फक्त हत्येच्या प्रकरणात जाहीर झालेली आहे. त्यामुळे आणखी पुढे काय काय न्यायालय सांगतं ते सुद्धा अपडेट, प्रत्येक अपडेट, प्रत्येक घडामोड जय महाराष्ट्र तुमच्यापर्यंत पोहोचवणार. पुन्हा एकदा आपण नगर न्यायालयाच्या आवारात जाऊया, नेमकं तिकडचं वातावरण सांगा. सुशील थोरात सातत्यानं न्यायालयाच्या दालनातून अपडेट देतात आहे. अमोल, नक्कीच काही प्रमाणात समाधानाचं वातावरण जे आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. कारण ज्या पद्धतीने अत्याचार झालेले होते तशीच शिक्षा जी आहे ती आरोपींना व्हावी अशी अपेक्षा होती. आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की हत्येच्या संदर्भामध्ये ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, आणखीन शिक्षा जी आहे ती सुनावणं बाकी आहे. मात्र महत्त्वाची यातली बाब हीच की आरोपी क्रमांक एक याचा थेट या गुन्ह्यामध्ये सहभाग होता, गुन्हा त्याने स्वतः केलेला होता. मात्र आरोपी क्रमांक दोन आणि तीनच्या बाबतीत नेमकं काय होणार याची सगळ्यामध्ये उत्सुकता होती. स्वाभाविकपणे ती उत्सुकता सुद्धा फाशीपर्यंत जाऊन पोहोचली. आपल्या सोबत सुशील थोरात आता कोर्टात आलेला आहेत. नुकतं सुशील, काय काय नेमकं घडलेलं कोर्टामध्ये, काय म्हटलं न्यायालयानं? न्यायालयाने आता सांगितलेलं की 376 ए खाली 3 वर्षाची सक्त मजुरी दिलेली आहे. आरोपी एक, दोन आणि तीन, तिघांनाही सक्त मजुरीची शिक्षा दिलेली आहे. त्यानंतर 20,000 रुपये दंड आणि दंड भरल्यास 3 महिन्याची साधी कैद दिलेली आहे. आणि 302 या गुन्ह्याखाली आरोपी, तीनही आरोपींना आता मृत्यूदंडाची शिक्षा कोर्टाने ठोठवलेली आहे. आणि त्यानंतर कशा प्रकारे कामकाज सुरू झालं होतं, काय काय कोर्टाने निरीक्षण नोंदवली? जेव्हा कोर्ट चालू झालं, कोर्टाचं कामकाज चालू झाल्यानंतर वकील, जे आरोपींचे वकील आहेत ते आले नव्हते, त्यासाठी विचारण्यात आकारण्यात आली होती. मात्र तीनही आरोपींचे वकील येणार नाही हे कळल्यानंतर कोर्टाने तीनही आरोपींना डेस्क समोर बोलवले आणि त्यांना कोणकोणत्या कलमाखाली काय शिक्षा देण्यात येणार आहे हे सांगितलं. आणि नंतर मित्र थांबवतोय, उज्ज्वल निकम आपल्याशी जोडले जात आहेत. उज्ज्वल निकमांकडे आपण जाऊयात, काय नेमकी त्यांचं सगळं म्हणणं आहे या प्रकरणातील? सर्वात महत्वाची व्यक्ती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम काही वेळात जय महाराष्ट्रवर, नेमकं काय घडलं ते सांगतायत. ते थेट ऐकूया आपण नगरच्या न्यायालयाच्या आवारातून. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, सर खाली, सर 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 खाली आला, सर खाली खाली येतो, तुम्ही खाली सर एक पायरी खाली. स्वाभाविकरित्या अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेला खटला, त्या खटल्याचा महाखटला म्हटलं तरी चालेल.
त्याचा निकाल सर्वांचं लक्ष आरोपी दोषी ठरवण्यात आल्यानंतर नेमकं काय घडतं? जितेंद्र शिंदे, संतोष भवळा, नितीन भैलुंबे तिघांनाही फाशीची शिक्षा. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रयत्नांची शिकस्त करून पोलिसांनी जे पुरावे जमवले होते त्या आधारे, परिस्थितीजन्य पुरावे होते त्या आधारे शिक्षा देतात. पाहूया उज्ज्वल निकम नेमकं काय बोलतायत. अखेर कोपर्डीच्या निर्भयाला हा न्याय मिळालेला आहे. तीनही आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवळ आणि नितीन भैलुंबे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. ऐतिहासिक असा हा निकाल म्हणावा लागेल. 13 जुलै 2016 ला निर्भयावर अत्याचार झालेले होते आणि त्याच्यानंतर जो एक आक्रोश, संताप जो आहे तो व्यक्त केला गेलेला होता. पुन्हा एकदा निर्भया नको, पुन्हा अशी निर्भया नको हीच मागणी केली जात होती. जे दोषी आहेत त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे ही मागणी केली जात होती. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुद्धा सुनावणी दरम्यान हीच मागणी जी आहे ती लावून धरलेली होती. ही मागणी केलेली होती की पुन्हा असे प्रकार घडता कामा नये, पुन्हा कोणी आरोपी जे आहेत असं पाऊल उचलता कामा नये, यासाठी या नराधामांना फाशीच दिली पाहिजे अशी मागणी उज्ज्वल निकम यांनी केलेली होती. आणि अखेर निर्भयाला न्याय मिळालेला आहे. तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. अमोल कवीटकर आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत. अमोल, काय म्हणतात उज्ज्वल निकम? न्यायालयाच्या आवारात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची तुंबळ गर्दी झालेली दिसते तुम्हाला की प्रत्येक जण उज्ज्वल निकम नेमकं काय न्यायालयात घडलं ते सांगतायत, ते ऐकण्यासाठी आणि ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूपच उत्सुक झालेले आहेत. अहमदनगरच्या परिसरामध्ये थेट दृश्य जे आहे ते आपण पाहत आहे. कोर्ट परिसरामध्ये म्हणजे उज्ज्वल निकम यांच्या भोवती प्रसारमाध्यमांचा गराडा जो आहे तो आपण पाहत आहे. नेमकं आता ते काय म्हणणार, याच्यानंतर ते काय प्रतिक्रिया देणार, कारण ऐतिहासिक असा हा निकाल म्हणावा लागेल. उज्ज्वल निकम हे काय प्रतिक्रिया देतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. पाहूयात उज्ज्वल निकम काय म्हणतायत ते. अरे माईक छोडे. अहमदनगर परिसरातून ही थेट दृश्य जे आहे ते आपण पाहत आहे. त्या ठिकाणी आता उज्ज्वल निकम काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अखेर कोपर्डीच्या निर्भयाला न्याय मिळालेला आहे. तीनही दोषींना, तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. जो एक जनमानसाचा आवाज होता, जो एक सर्वसामान्य माणसाचा आवाज होता की पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी कोपर्डीच्या दोषींना, कोपर्डीच्या निर्भयावर ज्यांनी अत्याचार केले त्या दोषींना, त्या आरोपींना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे ही मागणी जी आहे ती केली जात होती. आणि उज्ज्वल निकम यांनी सुद्धा ही मागणी जी आहे ते कोर्टामध्ये लावून धरलेली होती. ही मागणी त्यांनी केलेली होती. 13 कारणं त्यांनी या प्रकरणी दिलेली होती की का या दोषींना फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे. अखेर कोपर्डीच्या निर्भयाला न्याय मिळालेला आहे. काही क्षणापूर्वीच हा निकाल जो आहे तो आलाय की या तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. थेट जाऊयात अहमदनगरच्या कोर्ट परिसरामध्ये. दिलीप पवार ना पुढे येऊ द्या ना, झाले ना थोडं मागे सरकार, तुम्ही दोघं पुश करा त्यांना, थोडं पुश करा, तुमचा बूम खडा थोडं बाजू बांधतो. अरे त्यांना कॅमेरा येऊ द्या ना, तू बाजूला ना, तू खाली पाहिजे ना. शिक्षा जाहीर करताना कोणत्या मुद्द्यांवर भर दिला ते स्पष्ट करतात. आपण ऐकायचं थेट नगरच्या न्यायालयाच्या आवारातून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम. मराठी सर, मराठी सर, मराठी हिंदी आणि नंतर इंग्रजी करा, अगोदर मराठी करा नंतर हिंदी आणि मग इंग्रजी. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम. कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने वेगवेगळ्या कलमाखाली आज शिक्षा ठोठावलेली आहे. आरोपी 1 ते 3 यांना खून करण्याचा व बलात्कार करण्याचा कटाखाली तिघांनाही फाशीची शिक्षा न्यायालयाने ठोठावलेली आहे. त्याचप्रमाणे आरोपी 1 ला याने त्या पीडित मुलीचा विनयभंग केला म्हणून त्याला 3 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. तसंच आरोपी 1 ने त्या
अज्ञान मुलीवरती बलात्कार केल्यामुळे त्याला जन्मठेप आणि 20,000 रुपयाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच आरोपी 2 व 3 यांनी हा बलात्कार करण्याचा कट रचणे, त्याचप्रमाणे बलात्कार करण्यासाठी आरोपी 1ला उद्युक्त करणे या आरोपाखाली देखील आरोपी 2 आणि 3 ला जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे आणि 20,000 रुपये दंड ठोठावलेला आहे. आरोपी 1 ते 3 यांना आरोपी 1ला पीडित मुलीवरचा खून करणे व बलात्कार करणे याकरता फाशीची शिक्षा, तसेच आरोपी 2 आणि 3 यांनी बलात्कार व खून करण्याचा कट करणे, तसेच आरोपी नंबर 1ला उद्युक्त करणे या आरोपाखाली देखील दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा 2 आणि 3 ला ठोठावण्यात आलेली आहे. तसेच आरोपी दोनतर्फे वेळोवेळी खटल्याचं काम जे तहकूब करण्यात आलं होतं म्हणून वेळोवेळी न्यायालयाने आरोपी नंबर 2ला जो खर्च वसूल करण्याचा आदेश दिला होता तो त्याने खर्च भरला नाही. 18,000 रुपये त्याची वसुली होते आणि ही 18,000 रुपये वसुली नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महसूलची थकबाकी म्हणून वसूल करावा असा देखील एक आदेश दिलेला आहे. दंडाची रक्कम या जर आरोपींनी भरली नाही तर त्यांना 3 महिन्याची साधी शिक्षा आणखी ठोठावली जाईल असंही न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. या सगळ्या शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. त्याचप्रमाणे आरोपींना उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे असंही न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सांगत होते, जितेंद्र शिंदे खून आणि बलात्काराच्या आरोपाखाली त्या जो दोषी सिद्ध झालेला आरोप आहे त्या आरोपाखाली फाशीची शिक्षा, त्याचबरोबर संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे बलात्काराचा आणि खुनाचा कट त्यासाठी उद्युक्त करणे आरोपी क्रमांक 1ला यासाठी फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. एकंदरीतच तीनही नगरचे नराधम ज्यांनी नगरच्या निर्भयाचा अमानुषपणे छळ करून बळी घेतला होता त्या तीनही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठवण्यात आलेली आहे. थेट नगरच्या कोर्ट परिसरामध्ये जाणार आहोत. आपले प्रतिनिधी अमोल कवीटकर आणि सुशील थोरात त्या ठिकाणी होते. नेमकं कामकाज जे आहे ते कशा पद्धतीनं झालेलं आहे, सुनावणी कशा पद्धतीनं झालेली आहे सुशील? जर आपण पाहिलं तर कामकाज चालू झाल्यानंतर आरोपींचे तिन्ही वकिलांना पुकारण्यात आलं होतं, मात्र तिन्ही आरोपींचे वकील या गैरहजर राहण्याच्या बाबत कोर्टाला सांगण्यात आलं. त्यानंतर तिन्ही आरोपींना न्यायालयाने समोर बोलून घेतलं आणि त्यांना कोणकोणत्या कलमाखाली कोणकोणती शिक्षा देण्यात येईल याबाबत सविस्तरपणे विश्लेषण करून सांगितलं. त्यानंतर तिन्ही आरोपी जर आपण पाहिले तर मान खाली घालून उभे होते आणि त्यानंतर जेव्हा त्यांना पुन्हा नेण्यात आलं तेव्हा प्रत्येक जण डोळ्याचे आश्रू पुसत होता. आणि यानंतर तिन्ही आरोपींना तुमच्या ज्या आत्ताचे जे निकाल लागले आहे याच्या तुम्हाला ट्रू कॉपी पाहिजे असेल तर संध्याकाळपर्यंत तुमच्या वकिलांपर्यंत त्या पोहोचतील असंही न्यायालयाने यावेळी सांगितलं. मात्र तिन्ही आरोपींना जर पाहिलं तर आपण त्यांच्या डोळ्यातनं आश्रू वाहत होते आणि कुठेतरी त्यांना या गोष्टीचा पश्चाताप होत असल्याचं आपल्याला आत्ता दिसतंय. मात्र जर मागच्या वेळेस आपण पाहिलं तर तिन्ही आरोपींनी जेव्हा विचारलं होतं तेव्हा तिन्ही आरोपींच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसत नव्हता, मात्र आता मृत्यूदंडाची शिक्षा झाल्यानंतर तिघांच्याही डोळ्यात नक्कीच. सुशील, जेव्हा मृत्यू समोर दिसतो तेव्हा सैतान सुद्धा हादरतो, तेच आज दिसून आलेलं आहे की ज्यांनी नगरच्या निर्भयाचा अमानुषपणे म्हणजे अमानुष शब्द सुद्धा सौम्य वाटावा असा छळ करून तिचे हालाल करून तिचा बळी घेतला त्या नराधमांना जेव्हा फाशीची शिक्षा जाहीर झाली तेव्हा मात्र त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सुशील, नेमकं कोर्टातलं वातावरण काय होतं? कोर्टातलं वातावरण जर पाहिलं तर कोर्टामध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हते. अनेक वकील होते, कोपर्डीचे ग्रामस्थ होते आणि पत्रकार पोलीस यांनी संपूर्ण जे कोर्टरूम होते ते खचखच भरून होते. एवढंच काय की जेव्हा आरोपींना आणण्यात होतं तेव्हा सुद्धा मोठी कसरत त्यांना करावी लागली होती, कारण खुर्च्या जेवढ्या होत्या त्यापेक्षा दुप्पट माणसं या कोर्टाच्या रूममध्ये झाल्या होत्या आणि अत्यंत टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता, एक भयान शांतता जेव्हा निकाल कोर्टाने
होती, त्यानंतर जेव्हा मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर कोर्टामध्ये थोडा गजबज सुरू झाल्यानंतर कोर्टाने सक्तीची ताकीद दिली की शांत राहा अथवा मी तुम्हाला सर्वांना या नोटीस दिली की तुम्ही इथे येऊन शांततेचं भंग केलं. ही टिप्पणी कोर्टाने केली. त्यानंतर पुन्हा एकदा शांतता निर्माण झाली आणि त्यानंतर तिनेही आरोपींना समोर बोलून सविस्तर सांगितल्यानंतर तिने आरोपींना पुन्हा. नक्कीच धन्यवाद सुशील दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत नीलम गोरे आहेत. नीलम ताई, अखेर निर्भयाला न्याय मिळालेला आहे, तीनही दोषींना फाशीची शिक्षा झाली आहे. नीलम ताई, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? जितेंद्र शिंदे, संतोष पवार आणि नितीन फैलुमे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. तृप्ती देसाई आहेत आपल्यासोबत. तृप्तीजी, तीनही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, काय प्रतिक्रिया तुमची? यासाठी हा सगळ्यात मोठा निकाल आहे, त्यामुळे सगळ्या महिलांच्या वतीनं न्यायालयाचे तिथले सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेबांचे मनापासून आभार आणि वृषालीजी भोईटे सर आणि जय महाराष्ट्रने जी ही मोहीम चालू केलेली होती त्याचा खूप मोठा विजय झालेला आहे. खूप सगळ्या जनतेच्या अपेक्षा होत्या, सगळ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाल्या पाहिजे. परिस्थिती जन्य पुराव्यांवर आधारित सगळ्यांनाच फाशी, सर्वांची हीच मागणी होती की नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि कोर्टानं सुद्धा आता हाच निर्णय दिलेला आहे. नीलमताई आहेत आपल्यासोबत. नीलमताई, नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची? कोपर्डीच्या प्रकरणी नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहताय. अखेर कोपर्डीच्या निर्भयाला न्याय मिळालेला आहे, काय वाटलं असेल त्या माऊलीला? कारण मागच्या वेळेला ज्या वेळेला त्यांनी सांगितलेलं होतं की माझ्या चकुलीचे जसे लचके तोडले तसे या नराधमांचे लचके तोडले गेले पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे, ही मागणी केलेली होती त्या माऊलीनं. आणि आता या नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. नीलमताई, काय पहिली प्रतिक्रिया आपली? निलंबताईपर्यंत कदाचित आपला आवाज पोहोचत नाहीये, मात्र आताच्या घडीची महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. हे नराधम, हे दोषी, हे निर्भयाचे दोषी, हे कोपर्डीचे दोषी, हे संपूर्ण महाराष्ट्राचे दोषी संतोष भवाळ, त्याच्यानंतर जितेंद्र शिंदे आणि नितीन फैलुमे या तीनही दोषींना, या तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. हाच एक आवाज होता जनमानसाचा ज्या वेळेला निर्भयावर अत्याचार झालेले होते. संताप व्यक्त केला जात होता, आक्रोश व्यक्त केला जात होता. नीलमताईपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. नीता ठाकरे आहेत आपल्या सोबत. नीताजी, नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नीता ठाकरे यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. बोलते सर, म्हणजे जो एक अपेक्षित निकाल होता तसाच लागलेला आहे. म्हणजे उज्ज्वल निकम यांनी मागणी केलेली होती, 13 कारणं जी आहेत ती त्यांनी दिलेली होती की का या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि अखेर हा आजचा न्यायाचा दिवस म्हणावा लागेल. नक्कीच न्यायाचा दिवस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऐतिहासिक प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल आया. त्यातही महत्वाचं म्हणजे तीन आरोपींना फाशीची शिक्षा जशी ठोठावण्यात आली, त्याचबरोबर एक महत्वाचं पाऊल न्यायालयानं जे उचललेले, आरोपी क्रमांक 2 संतोष भवाळ ज्यानं सातत्यानं प्रयत्न केले, एकीकडे न्याय व्यवस्थेचं सुद्धा कौतुक वाटतंय. कौतुक यासाठी की नेहमीच तारखांवर तारखा, तारखांवर तारखा असे अनेक संवाद आपल्या कानी पडत असतात. आपण सुद्धा उद्वेगानं, आपल्यासारखी सामान्य माणसं सातत्यानं न्याय व्यवस्थेबद्दल असंतोष, एक प्रकारची नाराजी व्यक्त करत असतो की न्याय देण्यात खूपच उशीर होतो. मात्र या प्रकरणात
खूप चांगली कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी सुद्धा, न्यायव्यवस्थेने सुद्धा, अर्थात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा सुद्धा प्रत्येक या चर्चेत सहभागी झालेले मान्यवर जे कौतुक करतात ते यथोचितच म्हणावं लागेल. संतोष भवाळ या आरोपीकडून मात्र सातत्यानं, खरं तर आता तो नराधम दोषी ठरलेला आहे, त्याच्याकडून सातत्यानं प्रयत्न झाले या खटल्याचं कामकाज लांबवण्याचं. त्याची मात्र न्यायालयानं गंभीर दखल घेऊन एक नवा पायंडा पाडलेला आहे आणि त्याच्याकडून या खटल्याचं कामकाज लांबवल्यामुळे जो सरकारी खर्च झाला त्याबद्दल 18,000 रुपये दंड ठोठावून त्यांनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की त्या महसूल आकारणी जी थकबाकी असते ती थकबाकी वसूल करण्याची जी कारवाई होते त्या पद्धतीनं कारवाई करून संतोष भवाळच्या मालमत्तेतून ती थकबाकी वसूल करण्यात यावी. एक चांगला पायंडा याचं स्वागतच केलं पाहिजे की जर अशा प्रकारे कोणी दिरंगाई करण्याचा प्रयत्न करत असेल, जाणीवपूर्वक अडथळे न्यायव्यवस्थेत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यात कुठेतरी अडथळे निर्माण करण्यात येत असतील तर त्या बुद्धिकौशल्याला कुठेतरी अडवलं पाहिजे. हाच एक न्यायालयाचा चांगला प्रयत्न दिसतोय. असा महत्वाचा दिवस, न्यायाचा दिवस म्हणावा लागेल. एक छोटासा ब्रेक घेणार आणि ब्रेक नंतर आपल्याला परत यायचंय आणि त्याच्यानंतर अहमदनगर कोर्ट परिसरामध्ये नेमकं आता काय वातावरण आहे, लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, सर्व काही जाणून घ्यायचंय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली तर आणखीन मी आभारी आहे. माझ्या छोकुलीची श्रद्धांजली मी सांगते.